आजपासून चालू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व सभासदांना शुभेच्छा देतो. निश्चितच गेली 6 महिने अतिशय अडचणीच्या काळात आणि मानसिक तणावात आपण जात आहोत, परंतु गणपतीच्या आगमनानंतर हा काळ बदलेल. निश्चितच सुखकर्ता दुःखकर्ता हा गणपती जाताना या कोरोनाचं विसर्जन करून जाईल अशी मला अपेक्षा आहे. आणि पूर्वीप्रमाणेच आपली मराठी चित्रपटसृष्टी परत तेवढ्याच आनंदाने उभारून एकमेकांना आधार देईल. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्वजण एकमेकांना भेटू शकतील, शुभेच्छा देऊ शकतील आणि गणेशोत्सवानंतर परत एकदा आपली चित्रपटसृष्टी चालू होईल. हे आमच्या सर्व कलाकारांना गणपती बाप्पाने ताकद द्यावी, परत उभा राहण्याची ताकद द्यावी, आमच्यावर आशीर्वाद द्यावेत एवढीच गणपतीच्या वतीने मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. मित्रांनो, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आमच्या सर्व सभासदांना तसंच महाराष्ट्रातील इतर भाविकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा एक मोठा सण आहे, सगळेजण त्याची आतुरतेने वाट बघतात. पण यावर्षी या उत्सवावर कोरोनाचं एक सावट आहे आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पडलेलं आहे आणि ते साहजिक आहे. मला स्वतःला असं वाटतं की आता मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे, वारंवार हात धुणे वगैरे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच अशी विनंती करेन की कितीही जरी आपल्याला वाटलं तरी सार्वजनिक गणपती जे असतात किंवा सार्वजनिक जी मंडळं असतात त्यांनी आपल्या भावना नियंत्रणात ठेवायला पाहिजे. कारण सार्वजनिक गणेशोत्सवात काय होतं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार नाहीत कारण गर्दीही होणारच. आणि कितीही तुम्ही म्हटलं की 10 जण 5 जण पण तिथे 50 जण तरी जमणारच. त्यामुळे मला असं वाटतं की पर्सनली की हे अशा प्रकारचे उत्सव आपण टाळले पाहिजे. कारण कसं आहे, आरोग्यम धनसंपदा, आरोग्य महत्वाचं. पुढच्या वर्षी सुद्धा गणेशोत्सव येणार, त्याच्याही पुढच्या वर्षी येणार, दरवर्षी येणारच. आपल्याला गणेशाबद्दल अत्यंत श्रद्धा आहे, प्रेम आहे, ते एक आराध्य दैवत आहे, कलावंतांचं आवडतं दैवत आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी आरोग्य महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे एक ध्येय ठेवलं पाहिजे, एक महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे की आरोग्य महत्वाचं आहे आणि कोरोनावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि मी तुम्हाला विनंती करते की आपापल्या घरी साधेपणाने हा उत्सव साजरा करा आणि सार्वजनिक उत्सव शक्यतो टाळा. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी शरद चव्हाण, सहखजिनदार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. ABMCMचे सर्व प्रेक्षक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व सभासद यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी सतीश बिडकर, अखिल भारतीय महामंडळाचा संचालक. अखिल भारतीय महामंडळाच्या सर्व सभासदांना व माझ्या सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM News आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.